दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथक ऍक्शन मोडमध्ये आलंय. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर संशयित वाहनांवर निवडणूक पथकाची करडी नजर आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघे 12 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि यासाठीच आपण पाहतोय की आता निवडणूक आयोगाचं भरारी पथक देखील ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे. मी सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की जी संशयास्पद वाहनं आहेत त्यांची या ठिकाणी कसून चौकशी केली जाते. टॅक्सी असू द्या किंवा खाजगी वाहनं असू द्या, या सगळ्यांना बाजूला घेऊन त्यांची या ठिकाणी कसून चौकशी केली जाते. त्यांच्या गाड्यांच्या डिक्क्या उघडून त्यासोबतच गाडीमध्ये असलेल्या ज्या बॅग्स आहेत त्याची देखील तपासणी या ठिकाणी केली जाते. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. अनुचित प्रकारांवर देखरेखीसाठी राज्यात ठिकठिकाणी अशाच पद्धतीची भरारी पथकं जी आहेत ती सध्या तैनात करण्यात आलेली आहेत आणि मुंबईच्या प्रत्येक चेकपोस्टवर सध्या कारवाईचा धडाकाच लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भरारी पथक मुंबईमध्ये सध्या ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. बरीच कारवाई झाल्याचं सुद्धा बोललं जातंय. त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान होणारे जे गैरप्रकार आहेत त्यांना यामुळे आळा बसणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन कमलेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.